हॅलो स्टुडंट आपण लन करतोय प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री त्यामध्ये स्टुडंट क्वेश्चन नंबर वन आणि आपण एक्झाम्पल नंबर पाहतोय एक्झाम्पल नंबर जो आहे स्टुडंट तो आहे फाईव्ह फाईव्ह नंबरचं स्टुडंट आपण एक्झाम्पल पाहतो आहेत आणि त्यामध्ये हे जे फाईव्ह नंबरचं एक्झाम्पल आहे ते आहे टू वाय स्क्वेअर प्लस नाईन वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो ओके मग स्टुडंट हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे आपल्याला कशाच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या वायच्या आणि त्या व्हॅल्यूज किती भेटत असतात आपल्याला स्टुडंट तर दोन व्हॅल्यूज भेटतात राईट आणि त्या व्हॅल्यूज भेटतात त्या व्हॅल्यूजलाच आपण काय म्हणत असतो स्टुडंट तर रूट म्हणत असतो ओके आपण नाव टाकूया स्टुडंट आता सोल्युशन ओके या ठिकाणी सोल्युशन आता सोल्युशन मध्ये नेमकं काय करणार आपण सोल्युशन मध्ये सुरुवातीला स्टुडंट वाय स्क्वेअरचा कोविशन्ट आपण वन करणार कारण की वाय स्क्वेअरचा कोविशन स्टुडंट वन नाहीये तर तो किती आहे स्टुडंट तर टू आहे त्याला वन करायचंय मग आपण करूयात स्टुडंट लिव्हे आधी इक्वेशन जसंच्या तसं ओके टू वाय स्क्वेअर प्लस प्लस नाईन वाय ओके प्लस टेन इक्वल टू किती स्टुडंट झिरो राईट आता वाय स्क्वेअरचा जो क्वेपशन आहे ना स्टुडंट तो किती आहे तर टू आहे त्याचं की वन करायचं कसं करणार त्या टूने सगळीकडे डिवाइड करा मग स्टुडंट आपण वाक्य लिहिणार या ठिकाणी डिवायडिंग बाय डिवायडिंग बाय फोर्थ साईड दोन्ही साईडला टू ने डिवाइड करा म्हणजे काय होणार स्टुडंट हे टू वाय स्क्वेअर प्लस नाइन वाय प्लस टेन इक्वल टू किती स्टूडेंट तर झिरो नेक्स्ट आता टू ने डिवाइड करायचं मग अपॉन टू या ठिकाणी अप वॉन टू या ठिकाणी अपॉन टू डिवाइड केल्यानंतर स्टूडेंट भाग बसणार तो काय होणार बघा हे टू टू हे टू टू कट होणार राइट त्यानंतर नाईन नाईन ला टू ने डिवाइड नाही होणार या ठिकाणी टू okay? वन जा टू टू फाय जाटी करेक्ट इथपर्यंत आता बघा काय होतंय तर स्टुडंट वाय स्क्वेअर राहिलं तसाच प्लस हा नाईन बाय टू ओके या ठिकाणी वाय आणि प्लस स्टुडंट फाईव्ह इक्वल टू झिरो आता स्टुडंट या ठिकाणी वायचा क्वेश्चन वन झाला आहे त्या इक्वेशनला स्टुडंट आपण म्हणणार स्टार इक्वेशन आता स्टार इक्वेशन नंतर आपण काय करत असतो तर स्टुडंट एक फॉर्म्युला लिहित असतो आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये नेमकं काय करत असतो एक व्हॅल्यू फाइंड करत असतो कशासाठी लागते ती व्हॅल्यू कम्प्लीट स्क्वेअरसाठी ओके मग पहा या ठिकाणी लिहू आपण फॉर्म्युला ब्रॅकेट वन बाय टू मल्टीप्लाय कोइफिशंट ओके कुणाचा स्टुडंट ओके कुणाचा कोण कोशंट ऑफ वाय आणि ब्रॅकेटचा काय करायचा स्टुडंट स्क्वेअर मग चला आता फक्त स्टेप सोड करू इक्वल टू हे वन बाय टू मल्टिप्लाय क्वेपशन ऑफ वाय वायचा क्वेप्शन काय स्टुडंट तर या ठिकाणी बघा ओके फक्त ओके ए वन मिनिट फक्त स्टुडंट नाईन नाही तर स्टुडंट तो किती आहे नाईन अपॉन टू आहे मग या ठिकाणी लिहिणार आपण नाईन आप अपॉन टू आणि ब्रॅकेटचा काय आहे स्टुडंट तर स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे राईट मग आता नेमकं काय का ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मग ब्रॅकेटचा स्क्वेअर करा मग स्टुडंट ते असं होईल इक्वल टू वरती इक्वल टू ब्रॅकेटमध्ये आहे वन इंटू नाईन ते झालं नाईन आपण टू इंटू टू फोर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला ओके इक्वल टू आता ब्रॅकेटमध्ये नाईन आपोन फोर आहे त्याचा स्क्वेअर आहे करून टाका स्क्वेअर नाईनचा स्क्वेअर एटी वन फोरचा स्क्वेअर किती येणार तर स्टुडंट सिक्स्टीन म्हणजे एटी वन अपॉन सिक्सटीन स्टुडंट ही व्हॅल्यू झाली ही व्हॅल्यू स्टुडंट आपल्याला स्टार इक्वेशनमध्ये ऍड आणि सबट्रॅक करायची किती नंबर तीन नंबरच्या जागी चार नंबरच्या जागी मग आता आपण म्हणणार फ्रॉम फ्रॉम इक्वेशन स्टार म्हणजे स्टुडंट आता इक्वेशन स्टार वरून त्यासाठी आपण लिहित असतो फ्रॉम इक्वेशन स्टार आता स्टार पासून परत सुरू करायचं वाय स्क्वेअर ओके वाय स्क्वेअर त्यानंतर काय प्लस नाईन अपॉन टू ओके वाय आता प्लस आणि मायनसच्या टर्म टाका प्लस एटी वन अपॉन सिक्स्टीन परत मायनस एटी वन अपॉन सिक्स्टीन परत प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो करेक्ट आहे आता नेमका काय करणार बघा ओके okay. स्टुडंट आता खूप इजी स्टेप आहे या ठिकाणी तर ही जी काही पहिले ती गजर आहेत याच्यावर स्टुडंट कम्प्लीट स्क्वेअर करणार मग सांगा स्क्वेअर रूट घ्या वायचं वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती वाय मिडलचं साईन प्लस ओके आता थर्ड टर्म एट्टी वन अपॉइंट सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट ते स्टुडंट इथलं येत असतं बघा हे वाला किती ते नाईन अपॉन फोर ओके मग स्टुडंट या ठिकाणी लिहिणार नाईन अपॉन फोर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके खूप सोपं आहे आता हे जे दोघं जण स्टुडंट राहिलेले ते पलीकडच्या साईडला न्या इक्वल टू म्हणजे कोण दोघं राहिलेले स्टुडंट हे वाले राहिलेले दोघं ते पलीकडे नाही इक्वल टू मायनस एटी वन अपॉन सिक्स्टीन पलीकडे गेल्यानंतर स्टुडंट होणार एटी वन अपॉइंट सिक्स्टीन प्लस प्लस फाईव्ह पलीकडे गेल्यानंतर स्टुडंट होणार मायनस फाईव्ह इतकं सोपं आहे लक्षात आलं सर्वांच्या आलंच असेल खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय ओके आता स्टुडंट बघा एकच स्टेप या ठिकाणी लिहिणार आहे तर हे आपल्याला सॉल्व्ह करायचं एटी वन अपॉन्ट सिक्स्टीन मायनस फाईव्ह मग पहा ब्रॅकेटमध्ये वाय प्लस नाईन अपॉन फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर हे तसंच इक्वल टू या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा स्टुडंट सिक्स्टीनने ने ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एटी वन मायनस सोळा पंच मल्टिप्लिकेशन ऐंशी एटी येणार आणि स्टुडंट आपण किती सिक्स्टी खूप चांगल्या पद्धतीने समजलं स्टुडंट इथपर्यंत आता नेक्स्ट नेक्स्ट बघा वाय ब्रॅकेटमध्ये वाय प्लस नाईन अपॉन फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर राईट इक्वल टू एट्टी वन मायनस एट्टी एक्क्याऐंशी मधून आणशी गेले राहिले फक्त वन स्टुडंट आणि आपण काय स्टुडंट तर सिक्स्टी खूप सोपं इथपर्यंत आता स्टुडंट आपण सॉल्व्ह करतोय कॉड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू फाईन करायची आणि स्टुडंट ती वाय कुठे आहे तर ब्रॅकेटच्या आतमध्ये मग स्टुडंट ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे पण या ठिकाणी ब्रॅकेट ओपन नाही करता येत स्टुडंट त्याचं रिझन असं कारण की स्टुडंट या ठिकाणी स्क्वेअर आहे बघा तो स्क्वेअर रिमूव्ह करावा लागेल स्क्वेअर कसा रिमूव्ह करणार टेकिंग स्क्वेअर रूट मग परत या ठिकाणी म्हणा स्टुडंट टेकिंग टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्या मग स्टुडंट स्क्वेअर रूटमध्ये जाणार ते म्हणजे ब्रॅकेटमध्ये वाय प्लस नाईन बाय फोर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू प्लस मायनस आणि स्क्वेअर रूटमध्ये जाणार स्टुडंट वन बाय सिक्स्टी स्टुडंट नेक्स्ट स्टेप खूप इझी आहे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट होणार राहणार फक्त स्टुडंट वाय प्लस नाईन आपऑन फोर इक्वल टू प्लस मायनस वनचं स्क्वेअर रूट स्टुडंट वन सिक्स्टीनचं स्क्वेअर करेक्ट आहे आता नेक्स्ट हा जो काय प्लस आहे नाईन आपऑन फोर तो पलीकडे जाऊन स्टुडंट मायनस होणार म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस नाईन आपण फोर ओके आणि हे प्लस आणि मायनस वन बाय फोर इथपर्यंत समजलं सर्वांना आता नेक्स्ट स्टेप स्टुडंट नेक्स्ट स्टेप काय पहा वाय ओके नेक्स्ट स्टेप या ठिकाणी तुम्हाला दिसेल काय पहा वाय इक्वल टू मायनस नाईन एकदा प्लस घ्या परत वन आपण दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून फोर घेतलाय ओके okay. और दुसरं काय होणार वाय इक्वल टू मायनस नाईन परत या ठिकाणी मध्ये मायनस आणि आपण काय स्टुडंट फोर एकदा प्लस साईन एकदा मायनस साईन म्हणून स्टुडंट वाय इक्वल टू मायनस नाईन प्लस वन होणार मायनस एट डिवाइड बाय फोर मग स्टुडंट या ठिकाणी तुम्हाला समजेल फोर वन जा वन फोर टू जा एट म्हणजे वायचं व्हॅल्यू स्टुडंट किती भेटलं तुम्हाला मायनस टू वायचं व्हॅल्यू किती भेटलं मायनस टू त्यानंतर स्टुडंट ऑर वाय इज इक्वल टू मायनस नाईन मायनस वन म्हणजे मायनस टेन आणि डिवाइड बाय किती फोर स्टुडंट टू नेट काय करा डिवाइड करा काय होणार टू टू जा फोर टू फाय जा टेन म्हणजे स्टुडंट वाय इज इक्वल टू मायनस फाय बाय टू वाय इक्वल टू काय मायनस फाय वाय टू म्हणजे स्टुडंट वायच्या व्हॅल्यूज आपल्याला किती भेटल्या दोन भेटल्या आपण मस्तपैकी नाव टाकणार अँड सर आणि लिहिणार द रूट्स वायच्या व्हॅल्यू दोन भेटल्या ते काय रूट्स आहेत मग आपण म्हणणार द रूट्स ओके द रूट्स ऑफ गिवन दिलेलं ओके द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय आहेत तर ते आहेत एक म्हणजे वाय इक्वल टू मायनस टू आणि और दुसरा आहे वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह अपॉन टू लक्षात आले सर्वांच्या ओके तर स्टुडंट